एनएससीएल घोटाळ्यातील आर्थिक अपहारात सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक झालेले बांधकाम व्यावसायिक आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांना विशेष पीएमएल न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा ही ईडीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी ईडीचा अर्ज फेटाळून लावला आहे. तसंच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाता यावं म्हणून निर्णयाला 4 आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंतीही फेटाळली आहे. या प्रकरणी ईडीनं देशमुख यांना 6 एप्रिल रोजी अटक केली होती. तर सह आरोपींना न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळालं होतं. ईडीचा तपास सुरू असल्याच्या कारणाखाली विशेष न्यायालयानं देशमुख यांचा पहिला जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र नंतर तपासात प्रगती नसल्याचं पाहून मागील महिन्यात दुसरा अर्ज मान्य करून जामीन मंजूर केला होता. हा जामीन रद्द करावा अशा विनंतीचा अर्ज ईडीनं उच्च न्यायालयात केला होता. त्याला देशमुख यांनी तीव्र विरोध दर्शवला. देशमुख यांच्या अटकेनंतर तपासात काही प्रगती दाखवता न आल्यानंच विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला. त्यामुळे त्या न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास कोणतंच कारण नाही असा युक्तिवाद देशमुख यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण आणि ॲडव्होकेट अनिकेत निकम यांनी मांडलाय. न्यायमूर्ती शिंदे यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरत ईडीचा अर्ज फेटाळून लावलाय. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.